आम्ही ज्यावेळी या भयंकर कृत्यास हात घालीत होतो त्यावेळी भावी स्थिती मनात येत असे, पण त्याची आम्ही पर्वा करीत नव्हतो. लग्न समारंभात निघालेल्या मिरवणुकीपेक्षा आम्ही अंतकालच्या मिरवणुकीस जास्त महत्व देतो. दामोदर चापेकर. शहरामंदी प्लेगच्या रोगाची साथ सुरू झाली असून साथीच्या रोगाचा कायदा शहरामध्ये लागू करण्यात आला आहे. घर तपासणी त्याचप्रमाणे घर सफाईचे अधिकार लष्कराला देण्यात आले आहेत. तरी अंग्रेज सरकारचा खास अंमलदार रॅन साहेब बहादुराचा सध्या शहर करासनी हुकूम आहे. या कामामध्ये जो कोणी अडथळा आणेल त्याला कडक सजा देण्यात येईल. सजेविरुद्ध कोणता जाता येणार नाही. वाईट धुमाकूळ घालणारा हाच तो रँड. पुण्यात काय हलकल्लोळ करतो आता पहा. नका नका, मला नका नेऊ. मी नाही येणार. मेले तरी चालेल, पण इथेच मरेन मी. घरी तरी मरेन. मी नाही येणार, मी नाही येणार. घर तपासणी आता बंद झालेली आहे. तरी लोकांनी शहरामध्ये वापस यावं. होती काय विषाद, वक्र नयने पाही परस्त्री कुणी. ज्ञानातून सहस्त्र तीक्ष्ण असिका बाहेर येत्या क्षणी. आता आता अग्निरथात संधी बघुनी हस्ते स्त्रिया ओढती. षंढानो षंढानो करिता कसे सहन हे लावून घ्या दादती. शिवजयंतीची भाषण संपली तशी बळवंतरावांनी आम्हाला हटकलं. आमची अपेक्षा होतीच, आम्ही मुळी मुद्दाम तिथंच घोटाळत होतो. बळवंतराव रागानं अण्णांना म्हणाले, तुमच्या लोकात आम्ही सर्व षंढ ठरलो, पण श्लोक म्हणणारे जर एवढे पुरुषोत्तम होते तर त्यांनी का रायणला अजून जिवंत ठेवलाय. रास्तच आहे, रायण जिवंत राहता कामा नये. २२ जून हा राणीच्या राज्यरोहणाचा दिवस.
त्या दिवशी गोरे गव्हर्नमेंट हाऊसवर मोठी पार्टी देतील, तिथं रँड येईल. त्या रात्री रँडचा वध आम्ही करणार. त्यानंतर 24 तारखेस चातुर्मास सुरू होतो. रँडच्या नावे आंघोळ करून यंदाचा चातुर्मास मुंबईत साजरा करू. पण आता रँडला का मारायचा? प्लेग त्याने काबूत आणला, परिस्थिती चांगली स्थिरस्थाव. कोण तूच बोलतोयस ना हे? अत्याचार विसरलास? शनीच्या पाराशी आमच्या आया बहिणींची झालेली बेअब्रू विसरलास? आमच्या देवदेवतांना घडलेल्या विटाळाचं काय? आत्ताच्या मृत्यूचा बदला घेणार की नाही? रँडचा वध होणार. रँडचा वध होणार. इतकंच नव्हे तर या गोष्टीची आगाऊ इशारत आम्ही त्याला देणार. I think we should do something about this, sir. Oh. Shouldn't we? What about a few extra guards, sir? माराया अविचाराया हाती आमच्या धैर्य शौर्य मग दे ग अंबाबाई. धैर्य शौर्य मग दे रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वरदे. रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वरदे. आई अंबे जगदंबे जातो. आई अंबे जगदंबे जातो सत्कर्मी जय दे. रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वरदे. रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वरदे. गोंदे आला रे.
ಅಣ್ಣ ಗುಂಡ್ಯ, ಅಣ್ಣ ಗುಂಡ್ಯ, ಗುಂಡ್ಯ. गोपाळ साठे, हरिभाऊ कुमठेकर, विष्णुशंकर मोडक, दामोदर हरी चाफेकर, कंटिन्यू. दामोदर चाफेकर आणि त्यांच्या भावांचा एक क्लब होता. त्यात 31 तरुण मुलं होती. नेडू माझा भाऊ त्या क्लबचा एक मेंबर होता. बोला भगवान गोपाल कृष्ण महाराज. गोपाल कृष्ण राधा कृष्ण. 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 यायला उशीर सा केला. We had to wait for the magistrate. मजिस्ट्रेट तुमचा नोकर, तो वेळेवर येतो की नाही बघणं तुमचं कर्तव्य होतं. चापेकर. मिस्टर चापेकर. मिस्टर चापेकर, तुला मरण्याची घाई झाली असे दिसते.
काय आहे नीचे आओ कौन आहे ग्रुइन साहिब ने तुमको और तुम्हारे भाई को बंगले पर बुलाया है तुम बंगले पर का सिपाही है कि ऑर्डरली है हमको फराज खाने से रामा पांडू ने भेजा अच्छा हम चलते हैं रामचंद्र द्रविड पण मयत झाला झाला फार छान जगातून आणखी एक पाप नष्ट झालं गप हो चापेकर फरज खाण्यात आहेस इसू नगस बापाचं घर नव जा रे कुत्र्या तोंड सांभाळून बोल कोणासमोर बोलतो आहेस ठाऊक हाय ठाऊक पामनाची अवलाद पेशवा घालून तेवढ्या नाही का समाधान झालं आता इंग्लंडचं राज्य डुबवाय निघाले माय सभे चालले मग तुम्हाला काय वाटतं आम्ही तुमची खिदमत करून पोट भरू मिस्टर ब्रुइन चाफेकर इमान राखतात त्या स्वकीयांशी परकीय सत्तेशी नाही चाफेकर देशद्रोहांना आणि धर्मद्रोहांना देवसदनाला पाठवतात द्रविडांना मी मारलं मी त्या दगलबाज दूध भरला कुत्र्यांना ठार मारलं मी मारलं त्यांना बापूराव मी येतो कल्याण वाचतो वासू चार दिवसांनी भेटूच दिनांक 10 मे 1899 वासुदेव चाफेकर याच्या फाशीनंतर 2 दिवसांनीच महादेव रानडे यांना फाशी झाली धारिष्ट केलं आणि तो पाण्यात होता आणि काय आश्चर्य की यमुना दुभंगणी आणि वसुदेवाला धंदाची पत्नी